माझा एक पुढचा प्रश्न आहे की आता मी जरांगेंच्या प्रश्नावर येतो, कारण की तुम्हाला एक व्हिज्युअल दाखवतो, तुम्ही गृहमंत्री आहात आणि मुंबईत अशा घटना कशा घडू शकतात. सदावर्तींच्या घरावर हल्ला झाला, तुम्ही बघा म्हणजे दिवसाढवळा झालेला हल्ला आहे तो. हे जर बघितलं, हे दिवसा झालेली घटना आहे. त्यांच्या दोन मोठ्या मोठ्या गाड्या होत्या, त्यांना पोलीस संरक्षणही आहे, मग हे असं दिवसाढवळ्या का होतं? बघा, असं आहे की कुठल्याही हिंसेचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. हा, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे गाड्या फोडणं वगैरे चुकीचंच आहे, त्याचं कुठलंही समर्थन नाही, त्यांच्यावर कारवाई देखील झाली आहे. पण त्याचवेळी सदावर्तींनी देखील हे लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या समाजाच्या विरुद्ध आपण का बोलावं, किती बोलावं. शेवटी लोकांच्या भावना भडकतील. अशा प्रकारे जर समाजाच्या विरुद्ध बोललं तर त्याचे रिॲक्शन येते, आणि ठीक आहे ही रिॲक्शन योग्य नाही आहे, पण ते स्वतःला संविधानाचा एक्सपर्ट समजतात ना. मग संविधानामध्ये एखाद्या समाजाच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार आहे का? समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं बोलण्याचा अधिकार आहे का? त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे ना की अशा प्रकारे एखाद्या समाजामध्ये राग तयार होईल, अशा प्रकारचं बोलणं अयोग्य. तुम्ही आता असं बोलता, पण आरोप तर हाच होतो की सदावर्ते हे फडणवीसांचाच माणूस आहे. सगळ्या विरोधकही इव्हन जरांगे जेव्हा बोलले होते तेव्हा तेही बोलले होते. असं आहे, शरद पवार साहेबांची जी प्रणित वाचलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे ना, ते हा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात सोशल मीडियाच्या माध्यमातून. माझा सवाल आहे आणि मी तर तुम्हाला रिक्वेस्ट करतो की 27 जून 2019 मराठा आरक्षण जे मी मुख्यमंत्री असताना दिलं होतं ते वैध ठरवल्याचा निर्णय हा माननीय उच्च न्यायालयाने दिला, आणि त्यावेळेस तुमच्याच चॅनलवर सदावर्तेंची मुलाखत झाली आहे, बहुधा निखिलाने घेतली असावी असं मला आठवतं, आणि त्यावेळेस ते काय बोलल्यात तुम्ही बघा. हे सदावर्ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस आणि तेमाचे जे जॉईंट CPO होते यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, आणि माझं काही बरं वाईट झालं तर त्याचे कारणीभूत देवेंद्र फडणवीस असतील. हे सदावर्ते तुमच्याच मुलाखतीमध्ये म्हणतात की मराठा आरक्षणाकरता देवेंद्र फडणवीसांनी कोर्टावर दबाव टाकला आणि दबाव टाकून मिळवलेलं आरक्षण आहे. ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस आणि जे जज आहेत यांच्या मोबाईल फोनची CBI चौकशी करावी, म्हणजे त्यांच्यात आपापसातले कॉन्टॅक्ट मिळतील. हे आमच्या मुलाखत, तुमच्या मुलाखतीत आहे. तुम्ही बघा, मी तुम्हाला तारीख सांगतो, मला नीट लक्षात आहे, 27 जून 2019 ज्या दिवशी हा निकाल वैध ठरला. आणि अनेक वेळा माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांनी लावले त्या काळामध्ये, आणि अगदी एकेरी माझा उल्लेख करून बोलले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरुद्ध बोलले. मला असं वाटतं की ज्या व्यक्तीला मी स्वतः त्यांच्या विरोधात जाऊन, म्हणजे ते एकटे पिटिशनर नव्हते, खूप होते, पण त्या सगळ्या पिटिशनरच्या विरोधात जाऊन मी स्वतः हायकोर्टातली केस त्या ठिकाणी जिंकून आणली, ते माझे कसे झाले?